निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी अगोदरच्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, दोन आसने, एक चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांची आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवस प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्वशीष वाचावे. एक माळ गायत्री जप, एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा. गुरुचरित्र पारायणाचे प्रत्येक अध्यायाचे विशेष फळ आहे. तुमच्या सर्व इच्छा या पारायणाने पूर्ण तर होतातच, तसेच प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती देखील आहे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1-9, दुसरा दिवस अध्याय 10-21, तिसरा दिवस अध्याय 22-29, चौथा दिवस अध्याय 30-35, पाचवा दिवस अध्याय 36-38, सहावा दिवस अध्याय 39-43, सातवा दिवस अध्याय 44-53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतो जमिनीवरच झोपावे, बेडवरती झोपू नये. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचा जप करावा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.